आज खरं म्हणजे देशातल्या देशामध्ये आज महत्त्वाचा दिवस आहे. एक मोठी क्रांती या देशभरामध्ये 5G लॉन्चिंगच्या माध्यमातून होईल. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री महोदयांनी नरेंद्र मोदी साहेबांनी आज या ठिकाणी त्याचं लॉन्चिंग केलेलं आहे. आणि आपल्याला देखील महाराष्ट्राला एक अभिमान आहे की पुणे आणि आपलं ह्या मुंबई पनवेल या शहरांची निवड त्याच्यामध्ये केली. आणि या पनवेलमधली एक शाळा जी आहे ही शाळा त्याच्यामध्ये निवडली याचा आपल्या सगळ्यांनाच आम्हाला अभिमान आहे. 5G मुळे जे काही नेट आहे त्याचं नॉनस्टॉप होईल, स्पीड वाढेल, ॲक्युरेसी वाढेल, शाळेतल्या जे काही शिक्षणाचा दर्जा उंचावेल, शिक्षकांना त्याच्यामधून देखील मोठं म्हणजे त्यांचं ट्रेनिंग असेल, ऑनलाईन सगळ्या ज्या काही सिस्टीम आहेत या अपडेट होतील, अपग्रेड होतील. आणि याचा फायदा शिक्षणावर होईल, स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन, क्वालिटी ऑफ एज्युकेशन जे आहे ते वाढेल आणि मोठ्या प्रमाणावर एक आमूलाग्र बदल परिवर्तन घडेल. याच्या 5G ची बऱ्याच वर्षापासून वाट आपण पाहत होतो आणि आता एक क्रांती म्हणजे आपण विकासाकडे जातो आहे आणि त्याच्यामध्ये 5G चं फार तंत्रज्ञानाचा मोठा फायदा लोकांना होईल. शिक्षण असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, ॲग्रिकल्चर क्षेत्र असेल, बँकिंग असेल, किंबहुना इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्यामध्ये देखील आज मोदी साहेब विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांनी इंटरॅक्शन केलं. जे बांधकाम मजूर आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं, वैद्यकीय क्षेत्रात जे आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं. याचा फायदा सर्व क्षेत्राला आहे आणि ॲप्लिकेशन जसे जसे आपल्याला ते डेव्हलप करायचे आहे, डाउनलोड करायचे आहे, त्याप्रमाणे मध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये या 5G लॉन्चिंगचा फायदा होईल. एक आमूलाग्र बदल, एक क्रांती घडेल असा विश्वास आम्हाला सगळ्या व्यवस्थेमध्ये एक आमूलाग्र बदल होतो असे संकेत दिले. विषय सोडून आपल्याकडे आले तशाच प्रकारे आणखी काही लोक आहेत जे सुद्धा. अरे बाबा, एक दिवस तरी सोडा विद्यार्थ्यांसाठी. रोज आपल्याला बोलायचं. नाही मला माहिती नाही त्याची, मला त्याची माहिती नाही खरोखर. आणि आपल्याला मी सांगतो, आज एक वेगळा मूड आहे आपला सगळ्यांचा, तुम्ही पण त्या मूडमध्ये राहा. एक 5G तर सगळ्यांना फायदा होणार आहे. कंगना येते आपल्याला भेटायला, त्याची मला माहिती. आता बघा, मुख्यमंत्री म्हणून मला अनेक लोक भेटायला येत असतात, भेटत असतात, पण मला अद्याप तरी त्यांच्या भेटीच्या बाबतीमध्ये माहिती नाही आहे. मी काय असं लपून काय ठेवत नाही, मी एकदम माझं ट्रान्सपरंट आहे. मी आपल्याला माहिती आहे बरोबर की ते तुम्ही पाहिलेलं आहे. मी काय पोटात एक ओटात एक करतो का घरी, माझं जे असतं ते सगळं स्पष्ट असतं. पब्लिक ए छत्री का गावली एक त्याला बाबा असं काय करतो. त्यामुळे अरे हे पण आहेत ना असे, त्यामुळे मी यांच्यातलंच आहे एक बरोबर ना. त्यामुळे मला काय वेगळी सेवा काय नको.